आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. हिरे माणिक सोने उतरा जे जे कार करा जे राजश्री शाहू राजा तुझला मानाचा मुजरा. गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर दिव्याप्रमाणे तेवत राहणारा एक नंदादीप, 18 पगड जातींना एकाच पंक्तीत जेवू घालणारा एक महामानव, कोल्हापूर संस्थानातील त्या रयतीतील माणसे आणि माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा म्हणजेच आपले राजश्री शाहू महाराज होय. इतिहासामध्ये राजाचा मुलगाच राजा होतो, पण यालाही काही असामान्य अपवाद असतात. इतिहासाने मान्य केले आहे की राजा हा कधी जन्माला येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वाने लावलौकिक मिळवतो. ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले शाहू महाराज होय. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव गाडगे यांच्या घराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. त्यांना कोल्हापूरच्या महाराणीने दत्तक घेतले. ते योगायोगाने छत्रपती बनले. राजकोट येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तेथील फ्रेझर या गुरुचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला. अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या केवळ 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. सत्ता संपत्ती वैभव त्या मोहपाशात गुंतून न राहता कोल्हापूर जनतेच्या राजाच्या कल्याणची काळजी करणारा राजा भेटला. हे कोल्हापूर जनतेचे मातीचे सदभाग्य समजावे लागे. राहतात आलेला राजदंड वापरून शाहू महाराजांनी सर्वप्रथम वर्णभेदाची उतरंड उद्ध्वस्त केली. या भूमीत संतांनी उभारलेली संतेची पताका शाहू महाराजांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बोली तसे चालले त्याची वंदावे पावले. या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दारातून मुक्तता व्हावी यासाठी राधानगरीचे धरण बांधले. कुलकर्णीवर त्यांनी नष्ट करून तलाठी पद निर्माण केले. बलुती पद्धती नष्ट केल्या. पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ठिकठिकाणी वसतिगृहे उभारली. अशा या युगपरिवर्तक राजाला अवघे 48 वर्षाचे आयुष्य लाभले, पण त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी ठरते. म्हणून म्हणावेसे वाटते, असा देह मिळवावा चंदनासारखा झिजवावा, असा देह मिळवावा चंदनासारखा झिजवावा. आयुष्य संपले तरीही सुगंध दरवळता. आयुष्य संपले तरीही सुगंध दरवळता. धन्यवाद.